लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभरामध्ये आता ज्या ठिकाणी मतदान शिल्लक आहे त्या ठिकाणी उमेदवार घरोघरी जाऊन रस्त्या रस्त्यांवर जाऊन आपला प्रचार करतायत. या प्रचारामध्ये वेगवेगळे फंडे वापरून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. या प्रचार रॅलींमध्ये आपला रथ जो आहे प्रचाराचा तो अतिशय आकर्षक करण्याकडे उमेदवारांचा भर असतो. आणि मी सध्या आहे मुंबईमध्ये. मुंबईच्या कुर्ला विभागामध्ये अशा प्रकारे पंकज चव्हाण जे आहेत ते आणि त्यांचे सहकारी अत्याधुनिक वेगवेगळ्या पद्धतीने जे रथ आहेत ते तयार करण्याचं काम करत असतात. आणि आपण बघितलं तर आता अंतिम टप्प्यांमध्ये हे काम आहे. मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान होणार आहे. 20 मेला जे मतदान होणार आहे त्यासाठीचे जे रथ आहेत प्रचारांचे रथ आहेत ते या ठिकाणी तयार होत आहेत. काही रथ जे आहेत त्याचा पुढे गेलेले आहेत. मात्र या रथांवर वेगवेगळी शिल्पं लावणं, त्याचबरोबर आता या रथांवर हवेशीर असा हा रथ तयार करणं, त्याचबरोबर या रथांवर फॅन्स, कूलर आणि LED लाईट्स आणि स्पीकर हे देखील लावण्याची एक नवीन संकल्पना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. हे प्रचार रथ तयार करत असताना जो उमेदवार आहे त्याचे विचार देखील मांडण्याचा प्रयत्न या प्रचार रथांवर आपल्याला केलेला दिसून येतो आहे. आपण जर बघितलं तर अगदी छोट्या वाहनांपासून मोठी मोठ्या वाहनांवर हे रथ तयार केले जात आहेत आणि त्या रथांवर वेगवेगळी शिल्पं देखील साकारली जात आहेत. या रथांवर जर आपण बघितलं तर उमेदवाराचा जो सिम्बॉल आहे, उमेदवाराचं जे चिन्ह आहे त्याच्याबरोबरच उमेदवाराला हा प्रचार करत असताना जर लाईटची व्यवस्था लागली, स्पीकरची व्यवस्था लागली किंवा सध्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये प्रचंड गर्मी आहे त्यामुळे ब्लोअर्स असतील, फ्लॅन्स असतील किंवा कूलर असतील ते देखील या ठिकाणी आपल्याला लावलेलं पाहायला मिळत आहेत. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पना उमेदवाराच्या ज्या आहेत त्याने त्याच्या प्रचारामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे देखील या ठिकाणी प्रचार रथावर मांडण्याचा प्रयत्न पंकज चव्हाण यांनी केलेला दिसतो आहे. आणि असे प्रचार रथ मुंबईभर, महाराष्ट्रभर पंकज सर जे आहेत ते पोहोचवत आहेत. खरं तर खूप लगबग आहे सर तुमची, शेवटचे काही दिवस आहेत. अगदी प्रचार, तुम्ही JJ चे स्टुडंट आहात आणि एवढ्या वर्ष ह्या प्रचाराच्या कामांमध्ये आहात, बदललेला प्रचार आहे अगदी, तुम्ही भिंती रंगवण्यापासूनचा प्रचार पाहिलेला आहे तो आता हे अत्याधुनिक रथ कसं काय हे सगळा बदल पाहताय? नाही, भिंती म्हणजे मी 86, 84, 85 पासून कॉलेजला होतो JJ स्कूल वाटला. 87, 88 आपली पहिली इलेक्शन आली, त्या इलेक्शनला त्यावेळेला अक्षरशः आम्ही ना चुन्याच्या भिंती रंगवून त्याच्यावर आपलाच घरचा नीळ त्यांनी आम्ही ते भिंती रंगवायचो. त्यावेळेला जे कुठले पक्षाचे असायचे, पक्ष आमचे सगळे वेगवेगळे असायचे आणि तशी कामं करायचो, छोटे पोर्ट्रेट बनवायचो जे काय कुठल्या मंडळांनी सांगितले तसं. तिथून पुढे होत होत हल्ली आता मग आम्ही रथाकडे आलो. 2014 आपण हे रथ बनवायला सुरुवात केली. हां, मग ते कॉर्पोरेशन, खासदारकीची इलेक्शन आणि तुझी आमदारकीची, मग अशा मग 19 आलं. मग आता हे 24 आलं. सगळ्या पार्टीचे आहेत आत्तापर्यंत आपल्याकडून 20-22 गेल्या गाड्या त्यात LED गाड्या वगैरे. आणि आम्ही डिझाईनमध्ये ना मोस्टली मी बिईंग अ स्कल्प्टर मी त्याच्यामध्ये शिल्प किंवा पेंटिंगचा जो माझा आहे जे एक्सपर्टी ती त्याच्यामध्ये आम्ही पुटअप करतो. नाही त्याच्यापूर्वी त्या फक्त कशा असायच्या, बॅनर फ्लेक्स लावून ते डब्यासारख्या गाड्या तिकडे निघून जायच्या. आपण तर आता त्याला हे करतो, त्याच्यामध्ये आर्टिस्टिक जास्ती एलिमेंट्स टाकायचा प्रयत्न करतोय. पंकज सर ह्याच्याकडेच येत होतो की या अगोदरचे प्रचार रथ म्हणजे अगदी ते बॅनर्स आणि चौकोनी असा हे बॅनर्स लागून त्याच्यावर उमेदवार राहायचा, त्याच्यामध्ये उमेदवाराचं जे विजन आहे ते दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, ते नेमकं कशी काय सुचलं? म्हणजे आता पर्टिक्युलरली बोलायचं झालं पक्षवाईचं, आता मी तिकडे जी मशाल जी बनवली ती आता तुम्हाला पक्ष माहिती आहे. म्हणजे मला कसं असतं ना, ते फ्लेक्समधून ती माहिती किंवा इकडे मी जे दुसरं करतो याच्यात आपली मुंबईची प्रगती आणि म्हणजे मुंबईमध्ये काय आता समजा धारावी प्रोजेक्ट आहे, BDD आहे, कोस्टल हायवे आहे, अटल सेतू आहे वगैरे. आणि आपण तो मागे सगळ्या रिलिजनचे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, साऊथ इंडियन आहे, सरदारजी आहे, कोळी आहे, आपल्या आगरी आहेत, मराठी आहेत, असं सगळं म्हणजे तो सगळा पण एक भाग दाखवतो. मग दाखवायचं असंच आहे की सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांनी मतदान करा, हा देश सगळ्यांचा आहे, सगळ्यांनी त्याच्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतोय ते दाखवण्यासाठीच करतोय. की ते उमेदवाराचं जे विजन आहे ते तुम्ही त्याच्यात दाखवतोय, उमेदवाराचं आहे, कोणाचं अजून त्यांच्या नेत्याचं आहे, पक्षाचं विजन आहे, ते आपण त्याच्यातनं दाखवायचा प्रयत्न करतो. मुळात तुम्ही कला दिग्दर्शक होता म्हणून हे कला दाखवू शकला, पण आता यामध्ये इलेक्ट्रॉनिक इन्व्हेन्शन तुम्ही दाखवलेले आहेत. कसं आहे माहिती ना, तुम्ही वर्मी उन्हाळा बघतायत, फार एक्सक्लुझिव्ह नाही, पण आपण काही टॉवर फॅन मला त्या दिवशी मस्जिदला गेलो सापडले तर ते खूप कूल वाटले. तो आय थॉट मी ते देईन, मी माझ्यातर्फेच ते असे 2-3 फॅन असे लावलेले आहेत साईडला अगदी थोड्या हेड केलेले आहेत जेणेकरून थोडी गार हवा येत राहील. कारण असं कॅन्डिडेट असतो ना हा 3-4 त्या गाडीवर असतो, लोकं पण उन्हात असतात पण ती जाता येतात, मध्ये थंड पेय पितात, काहीतरी करत असतात, तो तिकडेच असतो त्यामुळे त्याला थोडासा गारवा
तेवढ्यासाठी फक्त ते गेले. लाईट्स असतात कारण रात्रीच्या वेळेला प्रचाराला लाईट्स पाहिजे, ते पण एवढे डिसेंट पाहिजे की उगाच त्याच्या डोळ्यात नाही आले पाहिजे आणि लोकांच्या कोणत्याही डोळ्यात गेले नाही पाहिजे. तर आम्ही खूप सॉफ्ट लाईट लावून वगैरे थोडंसं ते वापरले आपली आर्टिस्ट्री जी काय आहे आजपर्यंत अनुभव. त्याच्यामध्ये तुम्ही आता म्हणजे मुळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पीकर देखील त्याच्यात इनबिल्ट केलेत, ती संकल्पना काय? स्पीकर असे जे ते ॲक्च्युली आपल्याला इलेक्शन कमिशन स्पीकरचा टाकावाच लागतो. जनरली पूर्वी ते भोंगे असायचे, ते बाहेर असायचे, ते शाबी वाटतं. आपण त्याला काय केलं की आपण त्याला त्याच्यामध्ये हे केलं की ते आपल्या डिझाईनमध्येच इनबिल्ट केलं आणि त्यांच्या जे डेसिबलचे लिमिट्स आहेत, नॉर्म्स आहेत, त्याप्रमाणे ते बसवलेले आहेत आपण. आता ह्या प्रचार रथांना किती मागणी असते, म्हणजे तो किती सेंटर अट्रॅक्शन असतो? असतात त्याची मागणी. आता मी पण जेवढी कपॅसिटी तेवढ्याच करतो, आम्ही पण काही खूप जास्त घेऊ शकत नाही. पण आता आत्तापर्यंत आपण 22-23 केलेल्या आहेत गाड्या आणि मागणी तर असतेच प्रत्येकाला. कारण आता एखाद्याने बघितला तर तो वाटतो की मला पण बनवा, आता तेवढा आपल्याकडे वेळ असायला पाहिजे. आता काही उमेदवार तर आत्ता टिकलेले आहेत, काही पूर्वी झालेत, त्यांचा पण लवकर सुरू केलं. त्यांच्या जवळ मुंबईच्या सगळ्याच उमेदवारांच्या राहतात. मी सगळं म्हणजे मी माझी बोललं तसं ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्स, आपण सगळ्यांसाठी काम करतो. हां, चांगलं काम करायचं, सगळ्यांना खुश ठेवायचं, सगळे आपले आहेत सगळे शेवटी. हां, एकूण सगळी कला आणि टेक्निक असं एकत्र आणलं, डिझायनिंग बिझाईन सगळं माझं असतं. मी त्यांना सांगतो की हे दिस विल लुक गुड, हेच चांगलं दिसणार आहे, त्याप्रमाणे आपण करूया. ते ॲग्री करतात कारण मी बरेच काम करतो मुंबईवर ब्युटिफिकेशनची, त्यामुळे तसे ओळखतात मला लोक. ह्यावर्षी काम देखील वाढलं आहे? काम वाढलेलं आहे, ह्यावर्षी जास्ती आहेत पूर्वी मागच्या वेळेपेक्षा. आता बघूया ऑक्टोबरला अजून येतील जास्ती. धन्यवाद माझ्याबरोबर पंकज सर होते. आणि पंकज सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ह्या प्रचाराचं जे पंडित, त्यांनी अगोदर त्यांनी सांगितलं भिंती रंगवण्यापासूनचा प्रचार होता, अगदी भिंती रंगवून त्यावर प्रचार केला जायचा. मात्र आता प्रचारांचे नवनवे प्रकार आले, त्यामध्ये हे रथांचं देखील मोठं अट्रॅक्शन असतं आहे आणि ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढते आहे. त्यामध्ये नव्या नव्या संकल्पना देखील त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळं जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनातून आणि त्याचबरोबर त्याचं संरक्षण असेल किंवा त्याचबरोबर त्यावर उमेदवाराला कम्फर्टनेस देण्यासाठी, त्याला सुविधा देण्यासाठीचे देखील प्रयत्न त्यांनी केलेले दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.